नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल फेगडे, सचिव IMA जळगाव. दिनांक 22/4/2020 रोजी IMA सर्व डॉक्टर्स, सर्व देशातील तसेच IMA जळगावचे 600 डॉक्टर्स एक वेगळ्या प्रकारचा निषेध नोंदवणार आहेत. 22 तारखेला रात्री 9 वाजता डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये असतील, क्लिनिकमध्ये असतील किंवा घरी असतील, त्या ठिकाणी मेणबत्ती लावून ती जळेपर्यंत व्हाईट एप्रन घालून आपल्याला डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध नोंदवायचा आहे. याची पार्श्वभूमी मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो की राज्यस्तरावर डॉक्टरांवर हल्ला रोखण्यासाठी बरेच कायदे आहेत, पण सेंट्रल लेवलला एकही कायदा नाही, त्यामुळे त्याचे चांगल्या पद्धतीने पालन केले जात नाही. यासाठी शासनाकडे वारंवार आपण मागणी केलेली आहे. मागच्या वर्षी कोलकाता येथे रेसिडेंट डॉक्टर्सवर झालेल्या हल्ल्याला सपोर्ट म्हणून आपण देशव्यापी बंद पुकारला होता. त्यानंतर सेंट्रल हेल्थ मिनिस्टर यांनी आपल्याला ग्वाही दिली होती की लवकरच आपण केंद्रीय कायदा तयार करू. December 2020 रोजी हा कायदा पारित होणार होता, पण तो नाकारण्यात आला. तरी सध्या आता COVID-19 पॅन्डेमिक सगळीकडे सुरू असतानासुद्धा डॉक्टरांवर हल्ले सुरू आहे. डॉक्टर फ्रंटलाईन लावून काम करीत आहे, तरीसुद्धा डॉक्टर, हॉस्पिटलमधील नर्सेस यांच्याशी गैरवर्तन, मारझोड, हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टरांवर हल्ले अजूनही सुरू आहेत. हे अतिशय निंदनीय आहे, याचा IMA जळगाव निषेध करते. तरी 22/4 रोजी आम्ही सगळे डॉक्टर्स व्हाईट ॲप्रन घालून रात्री मेणबत्ती लावून याचा निषेध करू. शासनाने याची दखल नाही घेतली तर 23/4/2020 सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून आपले काम नियमितप्रमाणे करतील. यानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर सेंट्रल IMA व स्टेट IMA येणाऱ्या गाईडलाईननुसार अतिशय कठोरपणे निषेध नोंदवला जाईल. मी आपण सगळ्यांना ग्वाही देतो की सद्य परिस्थिती लक्षात घेता आमचे काम पूर्णपणे सुरू राहील, कुठलाही बंद पुकारण्यात येणार नाही. फक्त निषेध म्हणून आम्ही हे वेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत. तरी आपल्या सगळ्यांनी चांगली रुग्णसेवा डॉक्टरांच्या हातून घडण्यासाठी या निषेधमध्ये आमच्यासोबत सहभागी व्हावे, ही इच्छा विनंती.